देवेंद्र फडणवीस को तथ्यों की जानकारी नहीं है, इसलिए वो कुछ भी कह रहे हैं, लेकिन मुझे तथ्य बताने का अवसर देने के लिए मैं उनका धन्यवाद करता हूँ। ऐसी व्यंगात्मक टिप्पणी करते हुए राहत और पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने कहा कि मेरी आखिरी सांस तक महाज्योति बंद नहीं होगी और ना ही मैं होने दूंगा। या वर्षी आम्ही महाज्योतीचा बजेट वाढवून घेतो। पुणे रायला पुण्याचं कार्यालय आम्ही औरंगाबादचं सुरू केलं, पुणे कार्यालय सुरू करतो आहे, नाशिक कार्यालयाची जागा फायनल झाली आहे आणि 72 हॉस्टेलसुद्धा महाज्योतीच्या माध्यमातून सुरू करण्याचं बजेटमध्ये आम्ही प्रावधान केलेलं आहे। तो सुबंध व्हायचा का प्रश्नाला, मी ओबीसी नेता आहे, मला कळतं ते, इतरांना नाही कळत त्या बेदना। बोलणं आणि करणं यातला फरक असतो। जावे ज्याच्या वंशी तेव्हा त्याला वेदना कळतात। आम्ही त्या वेदनेतले आहोत, आम्ही आमच्या त्या ओबीसीमधून आमचा जन्म झाला आहे, आम्हाला त्याच्या वेदना कळतात। त्यामुळं आम्हाला अशी सांगायची गरज नाही की हे बंद होईल, बंद करायचा डाव आहे सरकार। हेच काय, कोणतंही सरकार महाज्योतीला बंद पडू देणार नाही, आम्ही ते बंद पडू देणार नाही। मी एक नेता म्हणून माझं मंत्रीपद फांत्रीपद काय हे नंतरचा विषय आहे, याला काही फार महत्त्व नाही आहे। हे काय कोणाच्या बापाची मिराजदारी नाही, पण ज्या घटकासाठी काम करतो आहे ते प्रामाणिकपणे आणि इमाने इतबारे करणं हे आमचं कर्तव्य आणि ते करत आलो। असे जे निर्णय आत्तापर्यंत मी घेतलेत, जे 50 वर्षात झाले नव्हते असे निर्णय मी मंत्री झाल्यानंतर घेतले आहेत, त्याचीसुद्धा माहिती लेखी स्वरूपामध्ये दोनही विरोधी पक्षनेत्याला मी पाठवणार आहे।